नमस्कार मित्रांनो आज आपले पुन्हा एकदा आपल्या चॅनलमध्ये सहस्र स्वागत आहे तर याआधी आपण एक माहितीप प्रदर्शित केला होता ज्याचं नाव होतं हिस्टॉफ इंडिया प्रेझेंटेड बाय हिस्ट्री ऑफ खानदेश तर आपण त्यामध्ये वेगवेगळा खानदेशच्या वेगवेगळ्या पद्धतीने इतिहास बघितला होता खानदेश या प्रांताचं काय वैशिष्ट्य आहे आणि खानदेशला याचं नाव हो खानदेश का पडलं त्याच्यानंतर द लँड ऑफ कृष्णा त्याला का म्हटलं जातं तर असं पूर्ण तो संक्षिप्त आपण एक माहितीपत आपण सादर केला होता तर तो माहितीपत आपण नक्की बघावा आणि त्याला फार आपण म्हणजे त्याला आपण आपण फार चांगला प्रतिसाद दिला आणि आता त्याप्रमाणेच अगदी त्याच्याहून पण आपण अगदी संक्षिप्तपणाने अजून हा एक नवीन माहितीपत घेऊन आलेलो आहोत तर आपण नाव बघितलंच असेल फोर्थ कन्झर्वेशन तर आ, मी गेल्या मागच्या मागील तीन महिन्यात मी वेगवेगळे जे महाराष्ट्रातील गड किल्ले आहे त्याचे मी व्हिडिओ आपल्या चॅनलवर शॉर्ट व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत होतो तर माझं तसं म्हणजे मी ठरवलं होतं की जेणेकरून महाराष्ट्रात जेवढे तीनशे त्र्याहत्तर गड किल्ले आहे त्या तीनशे त्र्याहत्तर गड किल्ल्यांचे सर्वे तुम्हाला एक शॉर्ट व्हिडिओ म्हणून आपण आपल्या चॅनलवर प्रदर्शित करू पण काही काही म्हणजे बरेच किल्ले असे आहे की जे म्हणजे हे पूर्ण जमीन दोस्त झाले मित्रांनो तर त्या त्यांचा त्या फोटो पण आपल्याला भेटू शकला नाही आणि आपण जर का त्यांचं नाव गुगलवर टाकाल किंवा त्या त्याबद्दल माहिती घेण्याचा प्रयत्न कराल तर आपल्याला तो किल्ला अगदी सापडणार पण नाही तर त्याचा व्हिडिओ भेटणं पण फार म्हणजे अवघडच तर जितके जितके आप मला व्हिडिओ घेण्यास शक्य होते आणि इतर चॅनलशी कोलॅप करून असे मी सर्व व्हिडिओ ते आपल्या शॉ शौ शॉर्टच्या माध्यमातून चॅनलवर अपलोड केलेले आहे तर आता ते सर्व आपले व्हिडिओ पूर्ण अपलोड केल्यानंतर मी आता त्याचा इतिहास आपल्याला सांगणार आहे पण गडांचा इतिहास मित्रांनो तुम्हाला बरेच असे पुस्तक आहे महाराष्ट्रातील गड किल्ले भ्रमंती महाराष्ट्रातील गड किल्ले त्याच्यानंतर बरेच पुस्तके मित्रांनो खूप पुस्तके की ज्यामधनं आपण किल्ल्यांचा आपल्याला फार इतिहास कळून जाईल पण हे गड किल्ले कसे जोपासता येईल याचं कन्झर्वेशन कसं करता येईल संवर्धन कसं करता येईल याकडे फार मन... प्रमाणात कमी माहिती उपलब्ध आहे म्हणजे इतकं याबद्दल साक्षरता कमी आहे मित्रांनो की आ, बस आपण गड का पाहावा फक्त फिरण्यासाठी तर हा जो गडकोट आहे तो गडकोट महाराष्ट्राच्या दृष्टीने किती महत्त्वाचा आहे आपल्या भारत देशाच्या दृष्टीने किती महत्त्वाचा आहे तेच आपण ह्या चॅनलच्या चा माध्यमातून ह्या माहितीपथाच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तर पूर्ण तुम्ही जर का तुम्हाला फक्त दोन तीन गोष्टी माहीत करून घ्यायच्या असतील तर कृपया तुम्ही हा व्हिडिओ बघू नका पण जर का तुम्हाला इन डेप एकदम डिटेलमध्ये जर का तुम्हाला महाराष्ट्राच्या गडकिल्ल्यांबद्दल आपल्या इतिहासाबद्दल जाणून घ्यायचं असेल एकदम डिटेलमध्ये एकदम संक्षिप्त रूपात तर तरच तुम्ही हा व्हिडिओ बघा तरच मी तुम्हाला हा व्हिडिओ सजेस्ट करेल कारण आपण पूर्ण एकदम संक्षिप्तपणे हा व्हिडिओ बघणार आहे तर एकूण ह्या माहितीपताचे कमीत कमी तीन ते चार आ, माय पार्टमध्ये आपण भागांमध्ये हा माहितीपद आपण अपलोड करू आणि पुन्हा एकदा खूप खूप माफी की फार दिवसांपासून चा आपल्या चॅनलवर कोणता व्हिडिओ अपलोड करता आला नाही तर वेळेच्या भावानुसार फार वेळ कमी असल्यामुळे मित्रांनो हे जमत नाही तर आता तुम्ही मला एकदा कमेंट सेक्शनमध्ये सांगा की मी लाईव्ह येऊन जर का सांगितलं तर चालेल का कार असं प्रेझेंटेशनच्या प्रेझेंटेशनच्या माध्यमातूनच सांगितलेलं चालेल कारण मग प्रेझेंटेशन बनवायला पूर्ण वेळ लागतो तर मला आपला अभिप्राय नक्कीच सांगा तर कसं म्हणजे तुम्हाला कसं चांगलं समजणं योग्य राहील तर चला आपण वेळेचा उपयोग उपयोग करून वेळेचा थोडासाही दृढ उपयोग न करून आपण या माहितीपत्राला सुरुवात करू तर आजचा विषय आपला फोड कन्झर्वेशन तर फोर्ट कन्झर्वेशन म्हणजे यालाच मराठीत म्हणतात मी हे इंग्रजीमधून यासाठी लिहिलं आहे मित्रांनो कारण बरेच बाहेरचे लोक आहेत परदेशातील लोक आहेत हिंदी भाषिक लोक आहेत ज्यांना महाराष्ट्रांच्या गडकिल्ल्यांबद्दल जाणून घेण्यास फार उत्सुकता असते तर त्यांच्यासाठी मी हे इंग्रजीमधनं हे प्रेझेंटेशन तयार केलेले तर पण आपण मराठीतच बोलणार आहोत कारण लगेच तुमचे कमेंट येतात की मराठी मराठी आहे मग मराठी का बोलत नाही तर मराठीमध्ये सोन लावत तर चला फोर्ट कन्झर्वेशन म्हणजेच याला आपण म्हणतो दुर्ग संवर्धन तर आपण सर्वात पहिले आपण याला अशा मध्ये बघू मित्रांनो पहिले टाइप्स ऑफ फोर्ट नंतर स्ट्रक्चर ऑफ फोर्ट नंतर फोर्ट्स इन महाराष्ट्र नंतर हाऊ टू कन्झर्व फोर्ट्स म्हणजे एक किल्ला ठीक आहे एक किल्ला काय असतो आणि त्या किल्ल्याचे किती प्रकार असतात आणि त्या किल्ल्याचे प्रकार पाहिल्यानंतर त्या किल्ल्याचे स्ट्रक्चर कसं असतं त्या किल्ल्याची रचना कशी असते त्याच्यानंतर महाराष्ट्रात एकूण किती किल्ले आहे कशा प्रकारचे आहे आणि ते बघितल्यानंतर मग आपण आपला जो आपल्या माहितीपताचा जो केंद्रबिंदू आहे ब तो विषय बघू की ह्या किल्ल्यांना कसं संवर्धन करता येईल हा किल्ला कसा जोपासता येईल तर पूर्ण एकदम माहितीपथ एकदम फार इन्फॉर्मेटिव्ह असणार आहे तर शेवटपर्यंत हा माहितीपट नक्की बघा तर सर्वप्रथम टाईप्स ऑफ म्हणजे किती किल्ले असतात तर आपण बघू शकतात की एक आहे एक आहे त्याच्यानंतर जलदुर्ग वनदुर्ग भुईकोट आणि राजवाडा वाडा गडी आणि कळा तर हे असे वेगवेगळे मित्रांनो याचे टाईप असतात तर आता हे जेवढे मी याचे हे आपल्याला जे टाईप दिसत आहे गिरीदुर्ग जलदुर्ग वनदुर्ग भुईकोट राजवाडा वाडा गडी पीठ कड़ा तर सर्वात पहिले गिरीदुर्ग गिरी दुर्ग म्हणजे मित्रांनो गिरी हा संस्कृत शब्द आहे गिरीला गिरी म्हणजे मराठीतून होता आपलं पहाड किंवा एखादा डोंगर तर महाराष्ट्रातले किल्ले हे बाकीच्या किल्ल्यांपेक्षा फार विशिष्ट आहे कारण महाराष्ट्राच्या किल्ल्यांमध्ये जी तुम्हाला तेडण भेटेल सर्व अशी जॉग्रॉफी तुम्हाला सह्याद्री जे आपले सह्याद्री माउंटेन्स आहे ते ते एकदम म्हणजे उंचावर सर्वे आपले किल्ले किल्ले आहे जर का तुम्ही राजस्थानमध्ये जाल तर तिथे तुम्हाला सर्व राजवाडे भेटतील महल भेटतील तर त्या प्रकारचे हे आपले महाराष्ट्रातले किल्ले नाही आहे तर हे किल्ल्यांचा व्यास फार कमी आहे कम राजस्थानच्या किल्ल्या जर का आपण पाहिले तर, तर गिरी गिरीदुर्ग गिरी म्हणजे डोंगर आणि दुर्ग दुर्ग म्हणजे एक किल्ला तर दुर्ग पण हा एक संस्कृत शब्द आला आणि गिरी पण हा एक संस्कृत आला आणि गिरीदुर्ग ह्या शब्दाची संधी झाली आणि तो गिरीदुर्ग असा शब्द तयार झाला तर गिरिदुर्ग म्हणजे डोंगरावरचे किल्ले तर वेगवेगळे किल्ले रायगड राजगड तोडणा तर महाराष्ट्रातील एकूण पासष्ट ते सत्तर टक्के हे गिरिदुर्ग प्रकारात मोडले जातात गिरिदुर्ग म्हणजे डोंगरावरचे किल्ले नंतर पुढचा आहे तो आपला हा जलदुर्ग तर जलदुर्ग म्हणजे जलदुर्ग म्हणजे जल म्हणजे पाणी आणि दुर्ग म्हणजे तेच आपला किल्ला तर पाण्यातले किल्ले जसं की आपला जंजिरा त्याच्यानंतर विजयदुर्ग झाला सिंधुदुर्ग झाला पद्मदुर्ग झाला है ना असे वेगवेगळे प्रकारचे किल्ले म्हणजे जलदुर्ग जे समुद्रात आहे ठीक आहे तर जलदुर्ग नंतर वनदुर्ग तर वनदुर्ग आणि गिरीदुर्ग मध्ये यामध्ये ना कन्फ्यूज नको तर वनदुर्ग म्हणजे जे किल्ले जंगलात असतात आणि जंगल म्हणजे जंगलात जर का एखादा डोंगर आला तर मग त्या डोंगरावर जो किल्ला आहे त्याला दि गिरीदुर्ग म्हणायचं की वनदुर्ग म्हणायचं तर त्याला वनदुर्ग पण काही म्हणजे तो किल्ला वनदुर्गामध्ये पण विभागला जाईल आणि गिरिदुर्गामध्ये पण विभागला जाईल तर वनदुर्ग हा हा म्हणजे वन म्हणजे एक जंगल मग जसं की आता तुम्ही जर का जावडीचं खोडं बघाल साताऱ्या सातारा त्या भागामध्ये तर तिथे तिथले किल्ले हे वनदुर्गात गणले जातात त्याच्यानंतर भुईकोट तर भुईकोट म्हणजे जे किल्ले जमिनीवर आहे त्याच्यानंतर ज्यांचा काही भाग हा भुया भुयारात आहे तर असे किल्ले जे की जमिनीवर आहे ज्या ज्यांना कोणत्याही प्रकारचं आजूबाजूला कोणत्याही प्रकारची जल पातळी लाभलेली नाही किंवा तो किल्ला कोणत्याही प्रकारे डोंगरावर वसलेला नाही आहे किंवा जंगलात वसला नाही आहे तो पूर्ण भुईकोट आहे म्हणजे जमिनीवर आहे तर त्याला म्हणतात भुईकोट जसं की आपला अहमदनगरचा भुईकोट किल्ला झाला सोलापूरचा भुईकोट किल्ला झाला मालेगावला एक भुईकोट किल्ला आहे तर असे भुईकोट किल्ले त्याच्यानंतर राजवाडा त्याच्यानंतर राज हा जो राजवाडा दिसतोय तो राजवाडा म्हणजे हा राजवाडा किल्ल्यापेक्षा वेगळा आहे तर जर का तुम्ही पाहिलं बहुतांश हे किल्ले हे त्या राज्याचा कारभार करण्यासाठी आपण उभारतो त्याच्यानंतर जेव्हा राजा आपलं राज्य प्रस्थापित करायचा आणि पूर्ण प्रदेशावर त्याला त्याचं शासन चालवायचं राहायचं तर ते शासन अजून चोखमध्ये चोखपणे पाड पाडण्यासाठी तो तिकडं एक त्याचा किल्ला उभारायचा पण तो स्वतः ज्या महलात राहायचा त्याला राजवाडा म्हणायचे तर रा, राजवाडा तर एकदम म्हणजे त्या वाड्याची जर का एकदम प्रशस्त व्यास असला तर त्याला आपण राजवाडा म्हणतो तर हे मोस्टली तुम्हाला राजस्थानमध्ये जास्त बघायला मिळतात त्यानंतर वाडा वाळा म्हणजे वाळा म्हणजे जेव्हा एखादा राजा एखाद्या आपल्या सेनापतीवर किंवा एखाद्या आपल्या कोणत्या तुकडीच्या जो सरदार असेल त्याच्यावर त्याने जर का चांगली कर्तब गाडी दा दाखवली युद्धामध्ये तर त्याच्यावर प्रसन्न होऊन त्याला तो एखादा वाडा भेट स्वरूप द्यायचा तर असे वेगवेगळे वाडे आहे महाराष्ट्रामध्ये मा तर आता त्याच्यानंतर काही पेशव्यांनी स्वतःसाठीच एक वाडा बनवला होता जो की जगप्रसिद्ध आहे तो म्हणजे आपला शनिवार वाडा पण इथं तुमच्या लक्षात येईल की वाडा आणि किल्ला पूर्ण दोघं वेगवेगळे आहे तर वाळा राजवाडा हे हे मोस्टली आपलं राज राजाला राहण्यासाठी राजा एक जे आप जे आपलं राज्य शा राज्य शासन चालवणारी जी मंडळी आहे जी राजाच्या वंशावळीतील जी लोक आहेत रा, राजाच्या कुटुंब जे राजाचं कुटुंब आहे आणि स्वतः राजा असे राजवाड्यात राहतात आणि जे सेनापती वगैरे असतील ते असे वाढत राहतात तर जसं की त्याचं प्रशस्त उदाहरण बघितलं तर आपण शनिवार वाडा पाहिला तर तो पण वाड्यामध्ये गणला जातो आता हे गडी काय गडी म्हणजे मित्रांनो एक लहान लहान प्रकारचा किल्ला म्हणजे म्हणजे आता जर तुम्हाला गडी हा हा गडी शब्द पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा त्याच्यानंतर खानदेश इकडं तुम्हाला गडी भेटणार नाही पण जेव्हा तुम्ही विदर्भात जाल तेव्हा तुम्हाला खूप सारे गडी भेटतील गडी म्हणजे एक लहान किल्ला म्हणजे तिथे एक छोट्या प्रमाणात एक तटबंदी राहायची त्यालाच मग तिथे तेथील जे जे सैनिक आहे त्याला तटबंदी उभारून त्याला एक लहान किल्ल्याचं रूप देण्यात येईल त्याला तर गडी त्याला गडी म्हणतात आपण तर ते गडी आपण यासाठीच म्हणतो त्याला कि तो एक लहान प्रकारचा किल्ला आहे तर असा असे एप, पवना एक पवना गडी आहे त्याच्यानंतर एक शार्दोळजना गडी आहे तर आपल्याला नागपूर वाशिम तिकडं फार विदर्भात खूप प्रकारच्या गडी आहे तर एक लहान प्रकारचा किल्ला म्हणजे गडी त्याच्यानंतर कळा आणि पीक हे कळा कळा म्हणजे आता आपण एखाद्या किल्ल्यावर गेले त्याच्यानंतर त्या किल्ल्यावर एक असा कळा राहायचा की ज्यावरनं कोणता शत्रू असला तर त्याला त्या कड्यावरनं लोटण्यात येईल तर असा एक प्रत्येक किल्ल्याचा एक कडा राहायचा तर हा टाय हा फोर्टमध्ये फोर्ट टाईप्स ऑफ फोर्टमध्ये येत नाही पण मी तुम्हा पण मी तुम्हाला समजण्याच्या दृष्टीने इथं लिहिलंय कळा तर असे महाराष्ट्रात असे बहुतांश डोंगर आहे की एक टेकडी आहे किंवा एक माची आहे किंवा एक कळा आहे त्यालाच एक तटबंदी केली आहे आणि तिथून जो व्यापारी मार्ग जातो आहे त्या व्यापारी मार्गावर त्या व्यापारी मार्गावर आपण दृष्टी ठेवण्यासाठी तिथे एक कळा बांधायचा त्या कड्यालाच एक तटबंदी बांधायची आणि तिथे चार पाच सैनिक तैनात राहतील आणि ते त्या व्यापारी मार्गाचे त्याच्यावर म्हणजे त्याला एक कंट्रोल करतील कारण व्यापूर्वी आता पण तुम्ही बघाल सुएस कॅनल लालसागर हे जेवढे पण आहे जेवढे पण पा, पासिंग पॉईंट आहे आता पण बघा तुम्ही तर तेथील आजूबाजूला जो देश आहे तो त्या ते कॅनल कंट्रोल करतो तो पासिंग कंट्रोल करतो आणि एक मोठा रेव्हेन्यू त्यातून जनरेट होतो मित्रांनो तर तसंच आधीच्या काळात होतं जो व्यापारी मार्ग होता त्याला कंट्रोल करायच्या दृष्टीने हे कडे पीक वगैरे बांध बांधले जात होते तर ह्या प्रकारे किल्ल्यांचे प्रकार आहे तर एकदा आपण याची समरी बघून घेऊ गिरिदुर्ग गिरदुर्ग म्हणजे डोंगरावळचे किल्ले जलदुर्ग म्हणजे पाण्यातले किल्ले वनदुर्ग म्हणजे जंगलातील किल्ले भुईकोट म्हणजे जमिनीवरील किल्ले राजवाडा म्हणजे राजासाठी बांधलेला महाल वाडा म्हणजे त्यापेक्षा थोडासा लहान महाल पण हा माल सेनापतीसाठी बनवला जातो किंवा मग एखादा पेशवाई किंवा मग एखादा मंत्री त्याला वाळा कि वाळा म्हणून राहण्यासाठी दिला जात असे त्याच्यानंतर गडी गडी म्हणजे एक लहान प्रकारचा किल्ला आणि कडा पीक म्हणजे एक त्या व्यापारी मार्गाला कंट्रोल करण्यासाठी आजूबाजूचा एक आ, एक उंचवटा एक डोंगर माची ध्यानात घेऊन तिथे एक तटबंदी बांधली जायची आणि तो व्यापारी मार्ग मोड कंट्रोल कंट्रोल आपण करत होता तर आपण तो व्यापारी कंट्रोल तो कडा पीक कंट्रोल एक एक किंवा मग तटबंदी बांधली जायची तर हे वेगवेगळे किल्ल्यांचे प्रकार आहे तर आ, आता आपण तुम्हाला मी हे वेगवेगळे फोटो टाकलेले मित्रांनो तर तुम्हाला हा दिसत असेल हा जो पहिला पहिला जो फोटो आहे तो दोन दिश, दिश हा, हा जो पहिला फोटो दिसत दिसत आहे तर हा आहे गिरिदुर्ग त्याच्यानंतर हा जो दिसत आहे हा आहे जलदुर्ग त्याच्यानंतर हा हा जो दिसत आहे तो वनदुर्गामध्ये पण येईल कारण आजूबाजूला पूर्ण जंगल आहे आणि गिरदुर्ग म्हणजे डोंगरावर पण म्हणजे गिरिदुर्गात पण येईल आणि हा जो फोटो आहे तो अहमदनगरचा भुईकोट किल्ला आहे तर हा पण हा हा भुईकोट किल्ल्यामध्ये येईल तर यामधनं तुम्हाला अजून क्लॅरिटी आलेली असेल की गिरिदुर्ग हा गिरिदुर्ग आहे त्याच्यानंतर हा जलदुर्ग आहे हा वनदुर्ग आहे आणि हा भुईकोट आहे आणि गढी म्हणजे एक लहान प्रकारचा एक बुरुज असतो गढीला साधारणत एक किंवा दोन बुरुज असतात बस बाकी त्या किल्ल्यामध्ये इतका म्हणजे तो एखादा एक किल्ल्यासारखा काही मोठा नसतो एक लहान गड असतो तर आ, हे आपण पहिलं टाईप्स ऑफ फोर्ट्स तर आता आपण पुढे जाऊ तर आ, आता हा तुम्हाला जो दिसत आहे तर आपण मागच्या स्ल, स्लाइडमध्ये मा पाहिलं गिरीदुर्ग त्याच्यानंतर जलदुर्ग वनदुर्ग भुईकोट राजवाडा वाडा गडी आणि कड़ा, तर आता हा जो तुम्हाला हा जो हे जी पिक्चर दिसत आहे ना तर हा हा झाला राजमहल हे कोल्हापूरच्या कोल्हापूरचा राजमल आहे हा त्याच्यानंतर हा झाला शनिवारवाडा त्याच्यानंतर हे तुम्हाला जे शिखर दिसत आहे हे प्रसिद्ध असं कडसुबाई शिखरचा हा फोटो आहे तर हे याला पीक याला कड्यामध्ये तुम्ही याला कड्यामध्ये तुम्ही याला कड्यामध्ये तुम्ही घेऊ शकता त्याच्यानंतर हे हा बघा हा इकडं गडी आहे तर साधारणत एक किंवा दोन बुर्ज असतात गडीला तर हा गडी झाला हा हा वाडा झाला हा हा राजमहल झाला आणि हा कडा झाला तर हे असे वेगवेगळे याचे किल्ल्या महाराष्ट्रातील किल्ल्यांचे प्रकार आहेत मित्रांनो तर आता आपण पुढे जाऊ तर आता आपण बघू स्ट्रक्चर ऑफ फोर्ट्स तर यामागे आपण बघितला टाईप्स ऑफ फोर्ट किल्ल्यांचे प्रकार आता आपण बघू या किल्ल्याची रचना तर सर, आता किल्ल्यांची रचना पाहण्यात आधी आपण बघू की हा किल्ला का बांधला जायचा सर्वप्रथम तर किल्ला गड दुर्ग गडकोट हे सर्व समानार्थी शब्द आहे तर यामध्ये तुम्ही कन्फ्युज नको करा तर एक आपला गड का बांधला जायचा तर जेव्हा शिवाजी महाराजांच्या स्वराज्य होतं त्यामध्ये शिवाजी महाराजांचं स्वराज्य असताना त्या स्वराज्यात तीन हजार सातशे किल्ले एकूण होते आणि त्या तीन हजार सातशे किल्ल्यांपैकी एकूण तीनशे बहात्तर किल्ले हे आपल्या महा आपल्या महाराष्ट्रात आहे आणि त्या तीनशे बहात्तर किल्ल्यांपैकी बहात्तर किल्ले तर हे आपल्या नाशिक जिल्ह्यातच आहे आणि त्यानंतर पुणे किल्ल्या सर्व पुणे जिल्ह्यात सर्वात जास्त किल्ले आहेत तर त्या भागाकडे आपण नंतर बघू तर सर्वात पहिले आता किल्ल्यांची रचना कशी आहे तर त्याआधी आपण बघू की किल्ला काय आहे आणि किल्ला का बांधला जातो तर किल्ला गड दुर्ग कोट हे सर्व समानार्थी शब्द आहे तर त्यामध्ये गुंतादुगुत नको तर सर्वात पहिले हा जो गडकोट आहे तो गडकोट कोट, कोट म्हणजे गडांचा समूह म्हणून त्याला गडकोट म्हणतात आणि गड म्हणजे एकच गड तर हा गड यासाठी बांधला जायचा जर का एखाद्या राज्याला आपली प्र आपली शासन व्यवस्था त्या राज्यात प्रस्थापित करायची अस असते तेव्हा तो त्या राज्यात जातो आणि तेथील जो केंद्रबिंदू आहे तो केंद्रबिंदू ओळखतो असा असा स्ट्रॅटेजिक पॉईंट ओळखतो की ज्या पॉईंटवरनं सर्व्या सर्व राज्यापर्यंत त्याची नजर गेली पाहिजे कानाकोपऱ्यात तू कानाकोपऱ्याची बातमी त्याच्या दरबारात गेली गेली पाहिजे आणि तो असा एक पॉइंट निवडून असा एक असा प्र, त्या प्रदेशात असा एक डोंगर निवडून त्या किल्ला त्या डोंगरावर एक किल्ला आणि तो किल्ला पैकी सत्तर टक्के किल्ले हे गिरीदुर्ग आहे तर त्या किल्ल्यावर त्या डोंगरावर तो किल्ला तो दुर्ग यासाठी बांधायचा कारण जेव्हा एखादा शत्रू यायचा जर का तो एखादी त्याच अमाप सैन्य घेऊन आला त्याच्यानंतर त्याची टोप वगैरे जे असेल ते घेऊन आला तर ते त्या डोंगरावर पोचण्यासाठी त्याची जी ऊर्जा आहे ती जास्तीत जास्त ऊर्जा त्याला लागेल तो गड जिंकण्यासाठी आणि त्याच्या तोफेचा गोडा जो तोफेचा गोडा आहे त्याचा माऱ्या तो त्याचा जो मारा आहे तो जेव्हा तो मारा करेल तर त्याचा जो मारा हो होताना जो विध्वंस होईल तो कमी होईल तर यामुळं तो किल्ला डोंगरावर राहायचा आणि तो किल्ला डोंगरावर राहिल्या कारणाने अजून एक असा अं फायदा असा था व्हायचा राजाला की त्याला जर का शत्रू आला आहे तर त्याला दुसऱ्या जागेकडे जाण्यास अं थोडासा वेळ मिळायचा कारण शत्रू जोपर्यंत गडावर जायचा डोंगर चढायचा तोपर्यंत जो चा, राजा चा, आहे तो, तो एखाद्या गुप्त दरवाजाद्वारे दुसऱ्या किल्ल्यावर जात असे तर हा गडकोत यामुळे गिर डोंगरावर जास्त बांधला जातो तर डोंगरावर बांधल्यामुळं याला गिरीदुर्ग म्हणतात हे आपण पाहिले त्याच्यानंतर गळ का बांधला जातो हे आपण पाहिले त्याच्यानंतर आता ह्या गडाचे टाईप्स काय ते पण आपण पाहिलं आणि आता ह्या हा असा जो गड आहे आता आपण अजून त्यामध्ये दीप जातो आहे मित्रांनो तर आता हा असा जो गड आहे त्या गडाची रचना कशी असते तर आता तुम्ही जर का आता आधुनिक युगात पाहिलं तर आपली जी संसद भवन आहे त्याचं एक विशिष्ट स्ट्रक्चर आहे त्याच्यानंतर जो लाल किल्ला तुम्ही बघितला त्याचं पण एक स्ट्रक्चर आहे तर त्याच्यानंतर जे आपले मिलिट्री बेस आहे त्याचं पण एक स्ट्रक्चर असतं तर त्याच अर्थांश जे आधीचे किल्ले होते त्याचं पण एक स्ट्रक्चर होतं असं नाही की गड आला एखादा डोंगर दिसला तिथं थोडं तटबंदी केली झाला तो गड गडकोट त्या काळातील सर्वात चांगली एक इंजिनिअरिंग होती तर इतकी इतकी चांगली अभियांत्रिकी होती की जर का तुम्ही रायगडावर जाल तर तुम्हाला ते पायरीवर लिहिलेलं दिसेल गडकोट सेवेचे थाई तत्पर हिरो जिंदुलकर तर अजूनही तो किल्ला बघा किती दिमाखात उभा आहे मित्रांनो आणि आज आपले जे कॉन्क्रिटीकरण झालेले रस्ते आहे ते तसे सहा महिने झाले की लगेच जाता वाहून तर जाऊ द्या तो आपला विषय नाही आहे तर सांगायचं असं की त्या काळातील अभियांत्रिकी किती मजबूत होती मित्रांनो तर आता ह्या किल्ल्याची रचना कशी आहे ते आपण बघू तर हा किल्ला वेगवेगळ्या म्हणजे आता मानवाच्या ज्या गरजा असतात अन्न वस्त्र निवाडा पाणी वगैरे तर त्या पण लक्षात घेऊन हा किल्ला बांधला जायचा तर हा किल्ला जेव्हा आता एक किल्ला आहे तर तो किल्ला स्वतःमध्येच एक ते राज्य आहे तर ज्या जे ज्या आपण घरात ज्या आपण फॅसिलिटी असतात आपल्या त्यापेक्षा एक हजार पटीने त्या फॅसिलिटी त्या किल्ल्यावर असायला पाहिजे तर हे एक जनरल अंडरस्टँडिंग आहे तर आता ह्या किल्ल्यांची रचना पाहताना वेगवेगळे त्यामध्ये आपण त्याचे ता, ता, प्रकार बघू तर सर्वात पहिले आहे अंधार कोठड्या अंबरखाना त्याच्यानंतर उष्ट्रखाना त्याच्यानंतर औषधी खाना त्याच्यानंतर रथखाना कळा कलरागा कुरे कुसू कोठी जिन्नस खाना खडक वस्तुसंग्रह गुहा तर हे हे वेगवेगळे टाईप आहे मित्रांनो किल्ल्याचे तर आता अंधाड अन, अन, कोठड्या म्हणजे काय तर खूप मित्रांनो लक्षपूर्वक ऐका कारण हे मी म्हणजे तीन ते चार पुस्तकांचं जे मर्च करून जे जे जी माहिती आहे ती मी तुम्हाला सांगतो आहे तर अंधार कोठड्या तर अंधार कोठडी म्हणजे कैदी ठेवायची जागा असते मित्रांनो तर आता आता तुम्हाला आजच्या युगात जर का पाहिलं तर जन्मठेपेची शिक्षा असते आमरण कारावास असतो तसं त्या काळात एक अंधार कोठळ्या होत्या आणि त्या ती कोठळी पूर्ण अंधाराने भरलेली राहायची काहीच दिसायचं नाही पूर्ण अंधार 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 आणि तिथे मग तो कैदी ठेवला जायचा तर अंधार कोठळ्या अशा अंधार कोठळ्या तर अशा ज्या ह्या अंधार कोठळ्या आहेत या अशा ज्या अंधार कोठड्या आहेत मित्रांनो तर अंधार कोठडी म्हणजे कैदी ठेवायची जागा अंधार कोठडी म्हणजे कैदी ठेवायची जागा ही ही जी खोली हो होती मित्रांनो ही पंचवीस फूट खोल असून वरती केवळ एक झरोका झरोका राहायचा याचा म्हणजे ही जी इमेज बघताय तुम्ही वाली ही आहे अंधार कोठडी तर ही पंचवीस फूट खोल राहायची आणि याच्यावर एक झरोका असायचा त्याच्यानंतर शत्रूच्या तापदायक माणसाला पकडून आणल्यावर जो शत्रूचा ता म्हणजे जो शत्रू आपण पकडून आणतो आहे जो सेनापती सैनिक त्याला या अंधाड कोठडीत आपण तो टाकून द्यायचा आणि तसंच त्याला, त्याला त्या दोरीने मग अन्न अन्नपाणी पुरवलं जायचं म्हणजे अंधाड कोठडी म्हणजे असं नको समजा तुम्ही की एक दरवाजा आहे आणि त्याला त्या दरवाज्यातून त्या कैदीस टाकलं अंधाड कोठळीमध्ये असं नाही ते को ते जी कोठडी आहे एक कोठी आहे ती कोठी त्याला कोणत्याही प्रकारचा दरवाजा नाही त्याला त्याच्यात टाकून द्यायचं आणि ती पंचवीस फूट खोल कोठी आहे आणि त्या शत्रूला त्या कोठडीमध्ये टाकलं की त्याला मग अन त्याला जिवंत राहण्यासाठी दोडीने अन्न आणि पाणी तो सैनिक त्या कैदीला पुरवत असे तर यो इतकी म्हणजे ही कुरवेल <laughs> शिक्षा होती मित्रांनो तर ही याला अंधाड कोठड्या म्हणतात त्याच्यानंतर अंबडखाना तर एक गोष्ट तर ही जी अंधाड कोठडी आहे तुम्हाला रायगडावर या अंधाड कोठड्या सापडतील त्याच्यानंतर अंबरखाना तर अंबरखाना म्हणजे हे घराद, घराद आ, एक धान्याचं कोठार राहायचं आता आपण घरात बघतो की घरात घरात आपल्या एक म्हणजे आपली आई धान्य साठवण्यासाठी एक वेगळ्या वेगळ्या कोठ्या कडून ठेवते तर तो, तो किल्ला तर किल्ला आहे तर तेव्हा त्या किल्ल्यावर धान्य साठवण्यासाठी एक धान्याचं सा कोठार राहायचं तर एक अहिवंत नावाचा किल्ला आहे त्याच्यामध्ये एक सुंदर असा अंबरखाना आपल्याला पाहायला भेटेल की जो दगड चुन्याने चुन्याने बांधलेला असतो तर आता अं किल्ल्याचं बांधकाम कसं असायचं सा, ते पण आपण बघू पुढं पुढं तर हा आपण पूर्ण पाठ तीन चार पार्ट मध्ये एकदम संक्षिप्त रूपात आपण बघणार तर अंबरखाना म्हणजे हे धान्याचं कोठार तर हा तुम्हाला जो पहिला फोटो दिसत असेल मित्रांनो ते धान्याचं कोठार आहे त्याच्यानंतर उष्ट्रखाना आता नावातच सर्व काही लपलेलं असतं तर हा जो उष्ट्रखाना आहे उष्ट्र म्हणजे उंट आणि खाना म्हणजे ठेवायची जागा तर हा जो उष्ट्रखाना म्हणजे उंटशाळा तर सुतरनाला नावाच्या हलट्या तोफा वाहून नेण्यासाठी आणि सांदणी स्वारांबरोबर पत्रांच्या किंवा अन्य वस्तूंच्या थैल्या पाठवण्यासाठी उंटांची आवश्यकता राहायची म्हणजे आपण जेव्हा रायगडावर जाल किंवा पन्नाडगडावर जाल ते आपल्याला तिथं उश्रखाना दिसेल आता तुम्ही म्हणाल की महाराष्ट्रात उंटांची गरज काय उंट कस पण आहे उंट उश्रखाना आहे तर जेवत जेव्हा ज्या तोफा आहेत वेगवेगळ्या प्रकारचा तोफा असतात एक लहान तोफ मोठी टोप जेव्हा आपण हाऊ टू कन्झर्व फोर्थ हा भाग बघू तेव्हा आपण बघूतो की तोफा किती प्रकारचा असतात काय असतात तर ज्या लहान प्रकारच्या तोफा असतात त्या वाहून नेण्यासाठी उंटांचा वापर करायचे तर मोस्टली जेव्हा मुघल आले तर मुघलांचे जे सेनापती होते ते राजपूत होते तर त्यांच्या त्यांच्या काळात कदाचित ह्या उंटांचा वापर झाला असेल तर हा तोफा वाहण्यासाठी किंवा इतर काही सामान वाहण्यासाठी या उंटांचा वापर करायचे आणि ते उंटन ठेवण्यासाठी एक उष्खाना राहायचा तर राजस्थानमध्ये तुम्हाला उश्रखाना खूप खूप बळगायला मिळतील मार्शल कमी आहे तर त्यानंतर औषधी खाना तर औषधी खाना म्हणजे आता आता तर आता जसे दवाखाने आहे हो तर त्यावेळेस आयुर्वेदा आयुर्वेदिक उपचार होते तर आयु आयुर्वेदाच्या वैद्यांसाठी जे घरावर जे वैद्य होते आयुर्वेद आयुर्वेद किंवा जी जडीबुटी आहे त्यावर चालणारी जी चिकित्सा होती आणि ते चिकित्सा जाणारे हो जे वैद्य होते आणि ज्या जडीबुटी होत्या त्या ह्या औषधी खाण्यात ठेवाय ठेवायचे मित्रांनो तर ह्या कारखान्यात भस्म मरायचा चुर्ण राहायचं अवले राहायचं त्याच्यानंतर आणि अजून ज्या महत्वपूर्ण जडीबुटी आहे पाने फुडे मुड्या ज्या कंड आहे तर अशा पूर्ण एकूण ज्या जडी आता तर दिसणार नाही तुम्हाला पण ज्या त्यावेळेस ज्या आपल्या आयुर्वेदिक ज्या जडीबुटी होत्या त्या ह्या औषधी खाण्यात ठेवायच्या आणि मग एखादा जेव्हा जर का कुणाला साप चावला असेल कोणाला विषबाधा झाली असेल किंवा कुणाला कोणी युद्धात जखमी झाला असेल काही काही आजारी पडला असेल तर त्या आयुर्वेदाप्रमाणे त्याच्यावर तो उपचार करायचा तर त्या सर्व जडीबुटी ह्या औषधी खाण्यामध्ये ठेवल्या जायच्या त्याच्यानंतर रथखाना हा, रथखाना म्हणजे रायगड आणि राजगड सारख्या एखाद्या किल्ल्यावर रथ ठेवण्यासाठी रथखाना होता त्याच्यानंतर हा जो कळा आपण बघत आहोत तर कळा कळा म्हणजे किल्ल्यावरून खाली दडीपर्यंत पोहोचणाऱ्या पर्वताची उभी भिंत आणि ही भिंत तासून तासून एक गुडगुड केलेली असते या कळ्याच्या बाजूने शत्रूचा हल्ला होण्याची अजिबात शक्यता नसते तर असा हा झाला आपला कळा त्याच्यानंतर कला कलारगा कलारगा म्हणजे मी सांगितलं की कळा कळा आणि कला रगा हा व्यापारी मार्गावर आपण लक्ष ठेवण्यासाठी बांधतो तर कला क कला रगा म्हणजे गड जो आपला गडभोवतालचा परिसर आहे त्याच्या आजूबाजूची जी खोपणी आहे त्याला कल कला रगा म्हणजे म्हणजे हा जो बेचका आहे ह्या बेचक्यात ह्या जो परिसरात जो जी एक एक, एक असते पाऊस पडला आणि जी ऑटोमॅटिकली काही गर्दराई फुलून येते तर त्याला म्हणतात नैसर्गिक नैसर्गिक झाडी आणि जी वा झाडी आपण स्वतः वृक्षारोपण करून वाढवतो त्याला म्हणतात आपण आर्टिफिशियल झाडे म्हणजे कृत्रिमरित्या लावलेले वृक्षरोपण तर ह्या प्र हा जो कला राहायचा त्या कला रगात कला रगा म्हणजे परिसर आजूबाजूचा असा परिसर ज्या परिसरामध्ये गळाच्या आजूबाजूच्या पलि परिसरामध्ये प्रयत्नपूर्वक आपण झाडं वाढवतो हो आहे आणि कलरग्यातील झाडाची एकही एक फांदिना तोडण्याची रामचंद्र पंत महात्यांची आज्ञा होती मित्रांनो तर आपलं जो गडकोट आहे जर का त्या गडकोटांच्या आजूबाजूला जर का घंडात जंगल असेल घंडात जाडी असेल तर नक्कीच तो शत्रूसाठी एक बाजार थडल तर कोणीही जर का किल्ल्यावर काही स्वयंपाक करायचा असेल काही सण करायचा असेल तर त्या कलारगामधील कोणीही झाडी तोडणार नाही कारण झाड तोडली तर मग ती जी कलारग आहे ती आपली खराब होईल त्यामुळं रामचंद्र त्यांनी साफ सांगितलं होतं की जो कला कलारगा रगा तोडू नका असं त्यांचा साफ आदेश दिला होता तर अशी झाली कलारगा त्याच्यानंतर कुडणे तर हे कुडणे गडाखाली असत गडावरील गुरांसाठी रोज चाला चा जो चारा आहे तो गळा खाडून येत तस असतो तसा पुरेसा साठा हा आधीच गडावर आपण करून ठेवतो तर जो जे हे जे कुडे आहे हा जो फोटो आपल्याला दिसतोय तो ते कुडे तर कुडे म्हणजे घरावर काही गाई असतात बैल असतात घोड गोड़, घोडे असतात उंट असतात तर जी काही जी जे काही प्राणी आहेत तर त्यांना खायला चाट लागतो तर आता हा तर कोणताही क कोणताही किल्ला हा वरती असतो तर एवढं अठराशे एकोणऐंशी फूट वर पुन्हा जा खाली या तर त्यामुळं त्या गावातून एक जो चाडा जो संकलित केला जात होता तो गडावर ठेवण्यासाठी एक स्थान होतं आणि त्या स्थानाला कुडे म्हणायचे तर ह्या प्रकारे कुड़े आहे तर त्याच्यानंतर किल्ल्याच्या आतली जी छोटी तटबंदी आणि किंवा कुंपणाची भिंत राहायची त्याला कुसवे म्हणतात तर हे झालं कुसवे कुसू त्याला म्हणतात तर तुम्ही राजघर बघितला असेल तर चिल्का ते बुड तुम्हाला दुहेरी तटबंदी दिसेल तर तो ते ते, 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 ते एक प्रकारचं कुसू आहे तर त्याच्यानंतर कोठी आणि जिन्नसखाना तर, जिन्नस तर हा जो तुम्हाला कोठी आणि जिन्नस खाना दिसतो आहे तर कोठी आणि जिन्नस खाना म्हणजे जी गडावरील वस्ती आहे त्या गडावरील वस्तीस लागणाऱ्या गोष्टी ठेवण्याची जागा म्हणजे ज्या गडावर जे सैनिक जे राजकुटुंब व वास्तव्यास आहे तर त्यांना जी ज्या दैनंदिन व्यवहारातल्या ज्या गोष्टी लागतात त्या गोष्टी ठेवण्याची जी जागा होती ती जिन्नसखाना होती तर जेव्हा तुम्ही रायगड बघाल तेव्हा त्या, त्या रायगडावरील कोठीत कलाबतूचे कापड असतात खाडका बदाम कस्तुरी चीट आणि नाना प्रकारची तेल म्हणजे आता जसं की आपण खोबरेल तेल लावतो कोकोनट ऑइल लावतो पतंजली ऑइल लावतो तर अशा त्या काळात पण वेगवेगळ्या प्रकारचे ऑइल होते तर अशा ज्या किरकोळ वस्तू होत्या त्या ह्या जिन्नस खाण्यात ठेवायच्या मित्रांनो त्याच्यानंतर खंदक तर खंदक खंदक हा शब्द जेव्हा मी वाचलं तेव्हा पहिला शब्द डोक्यात क्लिक झाला म्हणजे देवगिरी जेव्हा तुम्ही देव संभाजीनगर जो आपला जिल्हा आहे त्या संभाजीनगर जिल्ह्यात जो देवगिरी किल्ला आहे त्या देव देवगिरी किल्ल्यात जेव्हा आपण प्रवेश करतो तेव्हा एक मोठा खंडक लागतो आणि त्या खंडकात मध्ये मोठ्या मोठ्या विषारी विषारी साप म मगडी सोड सोडले गेले होते तर तो फार म्हणजे सर्वात भयानक खंदक आहे मित्रांनो जर का तुम्हाला खंदक पाहायचं असेल तर नक्की त्या किल्ल्याला एकदा तुम्ही भेट द्या तर किल्ल्या भोवती खोदलेला चर होता हा याच्यावर एखादा पूल असतो खंद दोन किल्ल्यावर आक्रमण करणं सोपं नसतं खंदकामध्ये काटेकुटे असतात आणि विषारी साफ सोडलेले असतात आता चाकण पुण्यामधील चाकणचा जो किल्ला आहे त्याच्या भोवती तीस फूट खोल आणि पंधरा फूट रु रुंद असा पाण्याने भरलेला खंदक होता असं म्हटलं जातं मित्रांनो अजून यशवंत गड जो आहे त्याची जेव्हा तुम्ही आग्नेय दिशा वगळून पाहाल तर अन्य बाजून त्या आग्नेय दिशेला चोवीस फूट रुंदीचा आणि तेरा फूट खोलीचा पण खंदक आपल्याला पाहायला भेटेल अजून जो गोपाळ गड आपल्याला गोपाळ आपण जेव्हा किल्ले बघू ना मित्रांनो तेव्हा हे आपण सर्व किल्ले बघणार आहोत तर आता तुम्ही फक्त खंदक काय ते बघून घ्या तर गोपाळगड जो होता त्या गोपाळगडाच्या दक्षिण बाजूला पंधरा फूट खोल खंडक आणि बाकीच्या बाजूंना समुद्र आणि खाडीचे पाणी होते मित्रांनो तर खंदक म्हणजे एक किल्ला आणि किल्ल्याच्या आजूबाजूला खणलेला एक चर म्हणजे जो शत्रू आहे तो डायरेक्ट किल्ल्यामध्ये गेला नाही पाहिजे आणि जेव्हा तो तो खंदक ओलांडण्याचा प्रयत्न करेल तेव्हा त्याचा मृत्यू त्या खंदकात ज्या मगरी आहे साप आहे आणि इतर जे सरपटणारे प्राणी आहे त्यांचा दंश झाल्यानेच त्यांचा मृत्यू होऊन जाईल आणि त्या खंदकात पाणी असल्यामुळे त्याला ते पार करणं अवघड असेल तर असा एक खंदक आहे मित्रांनो तर हे एक मोठी वास्तुरचना आपल्याला किल्ल्यावर पाहायला मिळते मित्रांनो त्याच्यानंतर खासगी वस्तू संग्रह तर खासगी वस्तू संग्रह म्हणजे पानदाणे पीक पीकदाण्या गंजिफा, सोंगाट्याचे पट रुद्राक्षांच्या माळा दुर्बिणी घड्याळ अशा ज्या आदी वस्तू खाजगी वस्तू आहे त्या या खाजगी वस्तू संग्रहात आपण म्हणजे तो जो राज्य आहे तो ठेवायचा तर याला तुम्ही आता जर का तुम्ही आ, पर्वतीला पुण्यामध्ये पर्वती नावाचं प्लेस आहे तर तिथं गेले तर तुम्हाला तिथे एक संग्रहालय भेटेल तर तिथे वेगवेगळ्या तलवारी आहे तर त्यालाच तुम्ही एक वस्तुसंग्रह म्हणू शकता त्या काळातील मग ते एक वस्तुसंग्रह होतं त्याच्यानंतर गुहा गुहा म्हणजे एखादा किल्ला किंवा मग तुम्ही किल्ला एखादा किल्ला किंवा महाराष्ट्रातील बहुतांश किल्ल्यावर गुहा तुम्हाला पाहायला भेटेल तर अनेक किल्ल्यावर किंवा त्याच्या आजूबाजूच्या डोंगरावर गुहा आहेत लोहगडावर जेव्हा तुम्ही जाल तेव्हा तिथं एक लोमेश नावाचे ऋषी होते त्या ऋषींची एक पुरातन कालीन गुहा तुम्हाला तिथं पाहायला भेटेल तसंच हरिश्चंद्र ग तुम्ही जेव्हा जाल तेव्हा तिथे ते एक पन्नास फूट लांब आणि एक पन्ना आणि पन्नास रुंद अशी एक तुम्हाला गुहा पाहायला भेटेल ही गुहा छाती इतक्या पाण्याने भरलेली आहे मित्रांनो तर तिच्या मध्यभागी एक चौरसोटा आहे आणि त्यावर एक फार मोठे शिवलिंग आहे हरिश्चंद्र ग्रावर जी तुम्हाला गुहा पाहायला भेटेल ती तर तुम आ, ते तु, बरेच आता रील्स व्हायरल झालेले असे एक चार खांब आहे असं म्हणतात की कलयुगाचे चार जे स्तंभ आहे ते चार स्तंभ ते ते डिनोट करतात ते तर तो वेगळा विषय आपण त्यावर वेगवेगळ्या माहितीपत करू तर तो हरिश्चंद्र गडावर तुम्ही जेव्हा जाल तिथे एक महादेवाचं मंदिर आहे ते महादेवाचं मंदिर गुहेत आहे आणि ती गुहा सहा फूट पाण्याने भरलेली असते तर अशी हे गुहा आहे तर गुहा यासाठी तयार करायची की जेव्हा शक्रूचं आक्रमण झालं तेव्हा त्या ते गुहेत एक राजा किंवा त्यातील सैन्य ते राहू शकतं त्याच्यानंतर ते सैन्य राहिलं तर, तर ते शत्रूच्या आक्रमणापासून आपला जीव वाचवू शकेल राजा आपला जीव वाचवू शकेल आणि त्या गुहेत काही सामग्री राहायची त्या सामग्रीवर तो आपलं जितके दिवस आहे तितकं तो जगू शकायचा आणि त्या गुहेत मंदिर मन बहुतांश गुहांमध्ये मंदिर आपल्याला पाहायला भेटतील तर असा आहे हे अंधार कोठरे आंबडखाणं उष्णखाना औषधी खाना रथखाना कडा कलरगा कोडे कुसू कोठे जिन्नसखाना खंदक वस्तुसंग्रह गुहा तर आपण जेव्हा ही पूर्ण रचना संपेल किल्ल्याची रचना कशी आहे तर आपण एकदा पूर्ण याला एकदा समरीमध्ये आपण बघणार आहोत तर इथपर्यंत तुम्हाला मित्रांनो समजलं असेल मी अशी अपेक्षा करतो तर आ, हे तुम्हाला वेगवेगळे इकडं फोटो दिसत असतील तर आ, हे औषधी खाना त्याच्यानंतर हा जो फोटो आहे तो हरिश्चंद्रगडाचा जो कोकणकडा आहे त्याचा आहे त्याच्यानंतर हा रथ खाना त्याच्यानंतर हा उश्र खाना त्याच्यानंतर हे असे युद्धात जे घोडा घोडे आहेत त्यांना ठेवण्यासाठी पण जागा राहायची तर हे असे वेगवेगळे आहे तर तुम्हाला एक म्हणजे जस्ट तुम्हाला एक इमेज क्लिक व्हायला पाहिजे की कशा प्रकारचं स्ट्रक्चर आहे त्यामुळे हे मी इमेजेस टाकलेले आहे तर आ, आता आपण पुढच्या स्लाइडकडे जाऊ तर आता पुढे आहेत झाडो झाडोके आणि शिद्रे म्हणजे याला आपण मराठे मध्ये शिद्रे म्हणतो झाडोके हो तर किल्ल्याच्या तटाला बंदुकीचा मारा जो किल्ल्याचा तट आहे त्याला बंदुकीचा मारा करण्यासाठी शिद्रे किंवा झरोके ठेवले असतात त्याची दिशा तिरपी खालच्या बाजूला असते जवळजवळच्या तीन झरोक्यातून तटाखालच्या तीन बिंदूवर रोखलेल्या तीन तीन बंदुका असतात म्हणजे तटावरील एकच माणूस तीन ठिकाणी एकाच वेळी मारा करू शकतो मित्रांनो जिथे शत्रू तटाच्या अगदी जवळ पोहोचण्याची संभावना असते तेथे छिद्र अधिक तिरकी असते तर असं हे झाले आपले झरोके म्हणजे तुम्ही आता जर का याला आपण एक्झाम्पलच्या दृष्टीने बघायचं म्हटलं तर जेव्हा तुम्ही लोहगडला जाल किंवा किंवा जेव्हा तुम्ही शनिवार वाड्याला पण जाल तर एक अशी तटबंदी असते आणि तटबंदीत असे एक मध्ये मध्ये तटबंदीला छिद्र केलेले असतात तर बऱ्याच वेळा प्रश्न येतो की हे शिद्रे का केलेले असतात तर ते यासाठीच केलेले असतात की जेव्हा शत्रू तो किल्ला जिंकण्यासाठी येतो आहे तर तो आपल्या भाल्याने त्याला तिथेच मारेल त्या शिद्र्यातून भाला घालेल आणि तिथेच मारेल आणि जेव्हा पुढे एखादी इमेज मी टाकलेली आहे तेव्हा मी झा सांगेल तुम्हाला की झाडो के काय असतात तर तिथून तेल ओटायचं त्याच्यानंतर भाले फेटायचे ब बंदू बंदुकी घरायच्या आणि जेणेकरून जेव्हा शत्रू मारा करेल तर शत्रूच्या माड्यामुळे त्या सैनिकाला गडावरच्या सैनिकाला तर काही होणार नाही पण मात्र गडावरचा सैनिक जो काही हमला करतो आहे तो, तो शत्रूच्या सैन्याला लागेल आणि त्याने तो मृत्यू पावेल तर हा एक झरोक्याचा एक ऍडव्हानेज होता मित्रांनो तर झरोके म्हणजे कि किल्ल्याच्या तटबंदीला एक छिद्रे शिद्रेत आपण करायचो आणि त्या शिद्र्यातून तेल भाजा तो टाकायचा शत्रूंवर त्याच्यानंतर जंग्या तर जंग्या म्हणजे या हे जे चित्र हे जे झरोके आहे या झरोक्यांना जंग्या म्हणतात म्हणजे जंग्या थोडस याचं याला वेगळा शब्द यामुळे पडलाय कारण जर का एखादा मोठा आपल्याला दगड टाकायचा असेल शत्रूवर तर तो जंग यामधनं टाकायचा पण त्याचं प्रिन्सिपल झरोक्यासारखंच आहे तर त्याच्यानंतर आहे जामदारखाना तर जामदारखाना म्हणजे जेव्हा तुम्ही सिंहगड रायगड प्रतापगड राजगड पन्हाळगड पन्हाळा या सर्व किल्ल्यांवर जेव्हा तुम तुम्ही जाल तेव्हा तुम्हाला तिथे मोठमोठे जामदारखाने दिसतील जाम मग ह्या जामदार खाण्यात नेमकं राहायचं काय तर जामदारखाण्यात रत्ने हिरे पाचू मानके सोन्याचे होन ठेवलेले राहायचे त्याच्यानंतर रायगडावरील जो जामदारखाना आहे त्याच्या शिवरायांचे दोन सिंह असलेले सिंहासन पण ठेवलेले होते मित्रांनो तर असा हा जामदार खाना होता तर एक प्रकारे हा तुम्ही खजाना म्हणू शकता या याच्यामध्ये सर्व जी मौल्यवान धातू आहे ते ठेवले जायचे जेव्हा शत्रू किल्ला जिंकायचा तेव्हा तो अं खान्याचा नक्की विचार करायचा कि की क्या किल्ल्यावर किती संपत्ती आहे म्हणजे असं नाही जामदार जामदारखाना त्याचा पूर्ण रिकामा आहे आणि आपण किल्ला जिंकणार किल्ला जिंकायलाच सपोज किल्ला जिंकायलाच माझे पाच सहा हजार सैन्य मृत्यू पावले त्याच्यानंतर समजा माझे एक्स वाय झेड सामग्री इतकी नष्ट झाली आणि काहीतरी खाण्यामध्ये मला काहीच भेटलं नाही तर असा हा जामदारखाना विचारात घेऊनच त्या किल्ल्यावर आक्रमण करायचे मित्रांनो त्याच्यानंतर टाकी तलाव विहीर बारव तर हे हे पण एक खंदकासारखं जामदार खाण्यासारखं एक विशिष्ट आणि मुख्य असं एक रचना आपल्याला दिसते किल्ल्याची तर ताके तलाव आणि मी विहीर तर पिण्याच्या पाण्यासाठी घरावर अनेक टाक्या विहिरे आणि तलाव राहायचे टाकी थडका खोदलेली राहायची पाच मीटर लांब दोन चार मीटर रुंद आणि आठ दहा मीटर खोल अशी ताकी गडाच्या चौबाजूंना राहायची म्हणजे पावसाच्या झिरपणाऱ्या पाण्यामुळे ही टाकी भरायची क्वचितच दोन ताकी जोडलेली असते म्हणजे एका ताकीतून दुसऱ्या ताकीकडे जर का पाणी जायचं असेल तर ते 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 पण आपल्याला दिसेल पण ते क्वचितच दिसेल म्हणजे आता आपल्या घरावर दोन टाकी असतात एका ताकीतलं पाणी संपलं की ती दुसऱ्या ताकीत जातं तर त्या काळात पण तशी रचना होती पण फार कमी होती जेव्हा आपण सिंहगडाचे जे देव टाक बघाल मला वाटतं ते देव टाक एकमेव प्राण पाण्याचा सोडसे मित्रांनो सिंहगडावरचा आणि ते टाक मी पिलवलो आहे तिथं पाणी तर ते जे देवताकं आहे तिथलं पाणी इतकं गोड आहे की म्हणजे पूर्ण जो आत्मा आहे तो आपली आत्म्याची जी पाण्याची तृष्णा आहे ती ती एकदम तृप्त होते मित्रांनो तर जे देवताक आहे त्याच्या चविष्ट थंडगार आणि औषधी पाण्यासाठी प्रसिद्ध आहे रायगडावरच्या आणि लोहगडच्या जे जो रायगड आणि लोहगड आहे त्याच्यातलं जे ताक्यामधलं पाणी आहे ते पण रुचकर आहे रुचकर म्हणजे जे आपण जे आपण जे आपण जेवण करतो आणि जेवण करताना एक पाण्याची आवश्यकता असते आपल्याला पिल्याने तर ते पाणी पिल्यानंतर जेवण लगेच असं पण म्हणतात त्याच्यानंतर मारकिंड गडावर हे जेवढे पण जे मी मध्ये मध्ये गड कोट आपल्याला सांगतोय ते आपण सर्व बघू पुढे तर जो आपला रायगड किल्ला जो आपला मारकिंड गड आहे तिथं रामकुंड आहे रा कम मंडलू आहे मोठी ताका आहे अशा तीन ताक्या आहे त्याच्यानंतर रावड्या जावड्या ह्या किल्ल्यांच्यामध्ये गंगा जमुना या नावाच्या ताक्या आहेत शिवाय याच्या पलीकडे अजून काही ताके आहेत त्याच्यानंतर पुरंद किल् पुरंदर किल्ल्यावर राजाडे आणि पद्मावती नावाचं आपल्याला तलाव दिसतील महिपतगडावर पण आपल्याला पाडेश्वर देवळाच्या आवारात दोन तळी दिसतील त्याच्यानंतर रायगडावर गंगासागर नावाचा कधी पाणी न आठणारा तलाव आहे त्याच्यानंतर अजून पाहिलं तर कुशावड आणि हत्ती तलाव नावाचे आणखी दोन तलाव आहे हत्ती तलाव हत्तींना दुमण्यासाठी वापरला जात राहायचा मित्रांनो तर असं हे मोठं आहे टाके तलाव आणि बारव विहीर तर जेव्हा तुम्ही किल्ला बघायला जाता मित्रांनो तेव्हा माझी मनापासून कडकडीची विनंती आहे कृपया त्यामध्ये म्हणजे असं प्रदर्शनात येतं ना की त्यामध्ये कोणी आंघोळ करत आहे कोणी पाय घालून ते पाणी उडवत आहे कोणी त्या टाक्यामध्ये उतरून ते एकमेकांच्या पाण्यावरती पाणी हे करतो आहे आणि कोणी बिस्लेटचे बॉटल त्यामध्ये टाकतो आहे तर हे एकदम असं एकदम मन विक्षिप्त होतं मन याने तर एकदम शिन्न भिन्न मन होतं मित्रांनो हे सर्व असं पाहिलं की पाहिलं की कारण त्या टाक्यांमध्ये आपले मावळे पाणी पिलेले असतात पिलेले होते त्याच्यानंतर ते ताकं म्हणजे त्या त्या, त्या गडावर जे ते ताकं जे नॅचरल पाणी असतं मित्रांनो जे की ह्या कलियुगामध्ये सर्वांनी त्या पाण्याला मूल्य लावून एक वीस रुपयाची बिसलरी लावून सर्व विकतात पण जर का तुम्हाला त्याच्याहून पण शुद्ध पाणी प्यायचं असेल ना तर कोणत्या पण किल्ल्यावर कोणत्या पण टाक्यामध्ये जा आणि त्यातली पाणी पिया तुम्हाला त्या, त्या बिसलरीपेक्षा शुद्ध पाणी तिथं भेटत याची मी शाश्वती घेतो मित्रांनो तर अशामध्ये पण कृपया ते ताक तो तलाव ते विहीर बारो कृपया ते तिथं प्रदूषण करू नका तिथं तुमची आधुनिकता दाखवू नका मित्रांनो तर हा पॉइंट नक्की लक्षात ठेवा तर यामध्ये आपण संक्षिप्त रूपात जाणारच आहोत पुढे की हाऊ टू कन्झर्व फोट त्यामध्ये तर ताके तलाव विहीर आणि बारो तर आता हे सर्व शब्द याचं प्रिन्सिपल एकच आहे की घरावरच्या लोकांना पाण्याची तहान भागवण्यासाठी ह्या वास्तू बांधल्या जायच्या आणि ह्या वास्तू त्या त्या गळातल्या लोकांची ताण भागवण्यासाठी ती आपण बांधतो तर हे जे ताक आहे तलाव विहीर आणि बारो याचं प्रिन्सिपल जर एक असलं तर यामध्ये ना फार मोठा फरक आहे मित्रांनो ताक म्हणजे एक हौद राहायचा जो की मोस्टली तुम्हाला गळांवर भेटेल लेख म्हणजे तलाव म्हणजे एखादा जर का धबधबा दब येतोय किंवा एखादी जर का कोणती नदी येते त्यातीलच एक नहर त्या गडाच्या परिसरात निर्माण न्यायली जायची आणि इथे एक तलाव निर्माण करायचा तर ताक्यापेक्षा तलाव टाकी ताक्यापेक्षा तलाव हा विस्तीर्ण असतो तर हे तुम्ही लक्षात घ्या मित्रांनो तर ताक म्हणजे एक लहानसा होत आणि तलाव म्हणजे एक मोठा त्याचा एक विषिप्त असा जल परिसर आहे क्या विहीर विहीर म्हणजे गरावड विहीर तर गडावर विहीर राहायची तर ताक तलाव आणि विहीर तर विहीर म्हणजे त्या गडावर एक विहीर राहायची आणि तो एक म्हणजे न आटणारा एक पाण्याचा सोर्स त्या गडावर राहायचा म्हणजे जेव्हा शत्रू आक्रमण करेल तर ॲटलिस्ट पाण्याची तरी कमतरता नाही पडायला पाहिजे म्हणजे ताक्यामध्ये जेवढं पाणी शिल्लक आहे एका विशिष्ट काळापर्यंत तेवढं पाणी राहणार आहे तलावमध्ये पण जिथपर्यंत समजा तलाव पण कधी कधी आटतो उन्हाळ्यात उन्हाळ्यात तलाव पण हा कधी कधी आटतो तर जेव्हा तलाव आणि ताक काम करणार नाही किंवा विहीर तर नक्की काम करेल कारण विहीरमध्ये पाण्याचा सोर्स हा इन्फायनाईट असतो कारण असा सोर्स असल्यामुळं तेथील जी गळ्यात वरची जी प्रमोद मंडळी आहे ती जास्त दिवस जगू जगू शकतील इवन शत्रूने जरी गळाभोवती घेराव केला तरी त्याच्यानंतर बारव तर ही जी विहीर आहे ह्या विहिरीलाच एक विशिष्ट प्रकारच शैलीमध्ये ही विहीर बांधण्यात यायची मित्रांनो जसं की अष्टकोन बारव त्याच्यानंतर पंचकोन बारव तर अशा एक विशिष्ट रचनेमध्ये जी विहीर बांधता बांधायची ज्या विहिरा ज्या विहिरीला एक काय म्हणता एक आ, खालती उतरण्यासाठी एक शिड्या राहायच्या त्याच्यानंतर एक रस्ता राहायचा आणि एक वेगवेगळे दरवाजे राहायचे म्हणजे एक पूर्ण एक महलच समजा तुम्ही फक्त त्यामध्ये पाणी भरलेलं राहायचं अशी बारू तर असं एक अंडरस्टँडिंग ठेवा तर बारो आणि ताके आणि तलाव आणि विहीर तर हे वेगवेगळे आहे याला मी एका एकामध्ये एका सा, का या यासाठी समजावलं की याचं एक प्रिन्सिपल एक आहे की जस्ट आपण म्हणजे आपल्याला पाण्याची आपली सोय झाली पाहिजे त्याच्यानंतर बारोमध्ये राहता सुद्धा यायचं मित्रांनो जेव्हा उन्हाळा पडायचा तेव्हा बारोमध्ये राहण्यासाठी बसण्यासाठी सुद्धा जर का आपण बारो पाल साताऱ्यात बऱ्याच बारव दिसतील जिथं आपल्याला बसण्यासाठी पण आपल्याला जागा दिसते तर बारो बारावेतलं तापमान हे बाहेरच्या तापमानापेक्षाही फार थंड असत तर असं हे तलाव विहीर आणि भारव राहायची त्याच्यानंतर ढालकाठी मित्रांनो तर ढालकाठी म्हणजे ढालकाठी म्हणजे निशान समजा आता आपण जेव्हा एक किल्ला पाहायला जातो आणि किल्ला पाहायला जाताना जेव्हा परतीचा मार्ग असतो तेव्हा आपण आपला रस्ता विसरून जातो तसंच जर का त्या काळात जर का आपण रस्ता विसरायचा नसेल तर एक निशान रोवण्यात यायचं किल्ल्यावर की हा मी ह्या रस्त्याने आलो मी त्या किल्ल्यावर आलो मी ह्या वाटेद्वारे आलो तर ढालकाठी म्हणजे निशान रोवण्यासाठी बांधलेला एक दगडी ओढ राहायचा ढालकाठी बहुधा एखाद्या बुडजावर राहायची आता विचित्र गड जेव्हा तुम्ही बघाल तेव्हा फत्ते बुडजावर अशी एक धालकाठी दिसेल त्याच्यानंतर राजगडावर पड पद्मा पद्मावती माचीवर आपल्याला एक ढालकाठी बघायला भेटेल तर जस्ट निशान रोवण्यासाठी बांधलेला एक दगडी ओटा म्हणजे एक धालकाठी त्याच्यानंतर तट त्याच्यानंतर तट म्हणजे मजबूत दगडी बांधकाम करून गडाभोवती बांधलेली भिंत किल्ल्याच्या सर्व बाजूने तट असण्याची आवश्यकता नसते पण भाग सरळ उभ्या कड्यामुळे वर चलण्यास अशक्य आहे तेथे तट बांधला जात नाही कधी कधी दोन कड्यांच्या मधला भागच तटबंदी बांधून सुरक्षित केलेला राहतो जेव्हा तुम्ही तुंगी गड बघाल तेव्हा तुंगी गडाला सर्व बाजूने कडा आहेत पण त्याला तट बनीच नाहीये फक्त दरवाजा आणि भोवती बुरूज आहे तट ता, तट हे जे आहे ते नितळ घडीव जो घडीव दगड आहे त्यात घडीव दगडावर दगड रचून किंवा तिडकस आणि एकमेकात गुंतलेल्या दगडांचे बनलेली एक रचना आहे मित्रांनो महाराष्ट्रातील किल्ल्यांच्या ज्या काही तटांच्या बांधणी आहे त्या चिलकटी पद्धतीची आहे म्हणजे एकात एक दोन तट जसं की रायगडाचं आहे तटाची रुंदी तीन मीटर पासून दहा मीटर पर्यंत असते हे आपण एक लक्षात ठेवा मित्रांनो जो आपला तट आहे त्याची जी रुंदी आहे ती तीन मीटर पासून दहा मीटर पर्यंत असते कोणत्याही किल्ल्याच्या तटावरून एकच माणूस पाच हत्यारे घेऊन जात होता म्हणून तटबंदी यासाठी बांधायची वसईचा किल्ला जेव्हा आपण बघाल मित्रांनो तर त्या वसईच्या किल्ल्यावर दोन मोटारी जातील इतकाच म्हणजे दोन मोठ्या म्हणजे फक्त दोनच दोनच बाईक जातील इतकाच तो रुंद आहे जलदुर्गाची जी तट असते ती साधारणपणे रुंदच असते मित्रांनो तर असं आहे मी तुम्हाला जे जे किल्ले सांगतो आहे ते ते आपण सर्व पुढे बघू कारण तुम्हाला रचना तेव्हा समजेल जेव्हा मी एक्झाम्पलद्वारे ते समजेल एक मित्रांनो जर का मी डायरेक्ट सांगितलं की हा ढालकाठी काय झरोके काय जांगे काय जमदारखाना काय तर एका शब्दात तुम्ही लगेच ते विसरून जाल पण जर का एक त्याचं एक संक्षिप्त वर्णन करून एक्झाम्पल देऊन अजून त्याची माहिती देऊन आणि त्याचे बेक वेगवेगळे फोटो दाखवून जर का ते तुम्हाला सांगितलं तर ते तुम्ही कधी विसरणार नाही मित्रांनो आणि जेव्हा पण तुम्ही किल्ल्यावर जाल जर का तुम्ही हा माहितीपद बघ बघून जर का तुम्ही किल्ल्यावर गेले तर तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या गाईडची गरज नाही मी तुम्हाला माहित असेल की मी आ, आधी गाईड म्हणून काम केलेले मित्रांनो तीन चार महिने भंडार गुडगा किल्ल्यावर तर अं त्याच्यानंतर सह्याद्री प्रतिष्ठानमध्ये पण मी एक दुर्गसेक म्हणून कार्यरत आहे त्याच्यानंतर बरेच पुरातत्व विभागांचे पण मी कार्य पाहिलेले आहे तर मला ह्या गोष्टी म्हणजे माहिती आहे तर म्हणून जितक्या मी ह्या तुम्हाला अजून वर्णनकडून अजून वर्णन करून सांगेल तितक्या तुम्ही ते तुम्हाला त्या क्लिअर होत जातील तर असा हा तट आहे मित्रांनो तर तट म्हणजे एक गडाच्या अवतीभोवती बांधलेली तट बनली तर, तर आपण जेव्हा समरी बघू या सर्वांची तेव्हा अं तुम्हाला मी एक पूर्ण समडी मध्ये सांगितलं सर्व त्याच्यानंतर तवा तर आता जेव्हा मी अं धालकाठी आपलं तर जेव्हा मी तवा सा बोललो तेव्हा परत मला एक किल्ला आठवला तो म्हणजे आपला देवगिरी तर देवगिरी किल्ला इतका प्रशस्त आहे मित्रांनो तर तिथं तुम्हाला खंदक भेटल बाले किल्ला भेटल भूल भूल इतकी आहे भुल त्या किल्ल्यावर तोप भेटल तर हा जो तवा आहे तो पण तुम्हाला तिथं देवगिरीच्या किल्ल्यावर भेटल तर देवगिरीच्या किल्ल्याला असा एक तवा आहे किल्ल्यात प्रवेश करण्यापूर्वी एक खंदक लागतो जो आपण पाहिला आधी त्या त्यावरच हा तवा ठेवलेला हो आहे बिजागऱ्या लावून तो आता उभा करता येतो तव्यामध्ये आठ जो तवा आहे त्या तव्यामागे आठ पेटवून तो तवा लाड़ भडक करतात हा तवा जो असतो तो ओलांडून शत्रु किल्ल्यात प्रवेश करू शकत नव्हता मित्रांनो अल्लाउद्दीन खिलजीने जेव्हा आक्रमण केलं होतं दक्षिण भारतावर हो। तेव्हा अल्लाउद्दीन खिलजीने पखालींनी पखालींनी पाणी ओतून ओतून हा तवा थंड केला होता आणि देवगिरीच्या किल्ल्यात प्रवेश केला होता जर का तुम्हाला तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये दे सांगा देवगिरी किल्ल्याचा जर का तुम्हाला एक संक्षिप्त व्हिडिओ पाहिजे असेल तर मी तुम्हाला एकदम त्या किल्ल्याचा एकदम डिटेलमध्ये एक, मा दे एक माहितीपद देईन मित्रांनो त्यात तो किल्ला इतका इंटरेस्टिंग आहे इतका महत्वपूर्ण आहे की एक वेळ तुगलक रा तुगलकाच्या वेळेस म महमूद मला वाटतं महमूद तुगलकाने भारताची त्याला राजधानी ठेवलेली होती त्याच्या काळात तर ही किती मोठी गोष्ट आहे दिल्लीच्या नंतर जर का आधीच्या काळात एक काही दिवसांसाठी hmm. भारताची राजधानी असलेलं कोणतं जळ का शहर होतं तर ते संभाजीनगर होतं त्या काळात त्याला औरंग त्या काळात त्याला दौलताबाद बोलायचे मित्रांनो आणि मुघलां मुघलांच्या काळात त्याला औरंगाबाद बोलायचे आणि आता त्याचं नाव झालंय संभाजीनगर तर आ, हा जो तवा आहे तर तवा म्हणजे खंदक आपण आधी खंदक पाहिला खंदक काय आहे किल्ल्याभोवती आजूबाजूला खोललेला चर त्या चरामध्ये पाणी सोडलेलं असतं आणि त्या पाण्यामध्ये विषाडी म विषाडी साप मगडी सुसरी सोडलेल्या असतात त्या खंदका वरच एक तवा राहायचा जेणेकरून त्या तव्याला ओलांडून तो शत्रू किल्ल्यामध्ये प्रवेश करेल पण जसा तो त्या तव्यावर जायचा तसं तो तवा गरम केला जायचा आग लावून म्हणजे मग त्या तव्यावर जितके श जे सैनिक आहे तितके सर्वे जळून राख होतील तर असंही त्यामागचं मेकॅनिझम होतं तर जेव्हा अल्लाउद्दीन खिलजी जेव्हा दक्षिण भारतात आला आणि तेव्हा ज्याने त्याने जेव्हा देवगिरीवर आक्रमण केलं तेव्हा त्याला ते ते हा खंदक खं, खंदकावर ठेवलेला तवा ओलांडायचा होता तर प पा खालींनी पाणी होत पाणी ओत पाणी ओत पाणी ओतून त्याने हा तवा पूर्ण थंड केला आणि मग थंड केल्यावर तो त्या किल्ल्यामध्ये त्याने प्रवेश केला मित्रांनो अल्लाउद्दीन किल्लेला देवगिरी किल्ला जिंकता आला नसता जर का फितुरी झालेली नसती तर तर तो एक फार मोठा विषय आहे तर जर का तुम्हाला त्या किल्ल्यावर जर का एक संक्षिप्त व्हिडिओ पाहिजे असेल तर नक्की सांगा मी नक्की बनवेल तर दोन मिनिटाचा एक मिनिट थांबा मित्रांनो तर असा हा तवा होता तर आता आता आपण बघू पागा पागाला मित्रांनो थट्टी पण म्हणतात थट्टी पागा म्हणजे घरावरील जे घोडे आहेत ते घोडे बांधायची जागा म्हणजे पागा घोड्यांशिवाय या पागामध्ये जे दुपधुपती जनावर आहेत त्यांना पण ठेवलं जायचं मित्रांनो तर घोळा ठेवण्याची जागा म्हणजे पागा बस यामध्ये एवढंच आहे त्याच्यानंतर दगडीजिने इथे म्हणले स्टोन स्टेअर्स म्हणजे त्याला मराठी म्हणतात दगडीजीने तर किल्ल्यावरील उंच सकल जागी जाण्यासाठी किंवा उताराचे पायर असते उताराचे पाय रस्ते त्याला दगडजिने म्हणतात जेव्हा तुम्ही ब्रह्मगिरी किल्ल्यावर जाल ब्रह्मगिरी किल्ल्याच्या उंचसर भागाकडून चाळीस पन्नास पायऱ्यांचा एक जिना किल्ल्याच्या पोटात जातो हाच भंडारदुर्ग किल्ला आहे मित्रांनो जेव्हा तुम्ही ब्रह्मगिरी किल्ल्याला जाल तिथं शिवजटा मंदिर लागतं शिवजटा मंदिराच्या ठीक बाजून एक रस्ता जातो तो भंडारदुर्ग किल्ल्याला जातो <coughs> तर ब्रह्मगिरी किल्ल्याच्या उंससर भागाकडून चाळीस पन्नास पायऱ्याचा एक जिना किल्ल्याच्या पोटात जातो तिथे एक नैसर्गिक दगडी भिंत लागते भिंतीवरून शंभर दोनशे पावले परत चालल्यावर परत एक दगडी जिना लागतो आणि जिन्यावर वर, वर चढून गेल्यावर दुर्गभंडार नावाचे कडे लोकाचे एक ठिकाण आपल्याला दिसते तर असे दगडी जिने आहे त्याच्यानंतर गेट्स तर हा एक फार मोठा विषय मित्रांनो गेट्स तर जे संभाजीनगर शहर आहे त्यांना दरवाज्यांचं शहर पण म्हटलं जातं हे तुम्हाला माहीत असायला पाहिजे मित्रांनो बावन्न दरवाजे ह्या संभाजीनगर जिल्ह्यात आहे तर आ, असा एक किल्ला आहे तर मुख्य प्रवेशद्वारातून किल्ल्यात प्रवेश, प्रवेश केल्यावर अंग तुकाला किल्ल्यावर हवे तिथे मोकळे फिरता येऊ नये म्हणून किल्ल्याच्या आतील वाटांवर आणखी एक दोन दरवाजे बांधले जायचे म्हणजे आता एक असतो उपदरवाजा आणि असतो एक मेन दरवाजा बरोबर तर गड़ जेव्हा तुम्ही बघाल तर प्रचंड गडाच्या बिनी आत आदगिरावर एक कोठी दरवाजा लागतो कोकण दरवाजा लागतो चित्ता दरवाजा लागतो असे आणखी अजून तीन दरवाजे लागतात अजून शिवनेरी किल्ल्यावर गेले तर तेथे तुम्हाला सात दरवाजे दिसतात लोहगडावर गेले तिथे दरवाजे दिसतात पुरंदरला दिसतात पन्हाळ्यावर दिसतात प्रतापगडावर दिसतात विशाळगडावर दिसतात तर दरवाजे म्हणजे एक असतो मुख्य दरवाजा जेथे त्या किल्ल्यात प्रवेश भेट घेता येईल आणि एक असतो उपदरवाजा जे की आपण जेवढ्या पण रचना बघतो आहे औषधी खाना पा पागा रथखाना तट ढालकाठी तर अश खाना तर ह्या वास्तूमध्ये प्रवेश करण्यासाठी जे दरवाजे असतात ते उपदरवाजे असतात आणि ज्या गळात प्रवेश करायचा असतो तो एक महादरवाजा असतो तर कोतवाल दरवाजा लाल देऊळ दरवाजा पुसाटी दरवाजा खेड दरवाजा शिव दंगाल दरवाजा असे काही प्रकारे ह्या गणेश दरवाजा हमुना हनुमान दरवाजा तर असे काही प्रकारच्या उपदरवाज्याचे नाव आहे जसं की राजस्थानमध्ये जाल चित्तड गडावड गडावर गडावड तिथं पदमपूर दरवाजा आपल्याला दिसेल तर असे हे दरवाज्यांचे नाव आहे तर याच्यात तुम्ही एवढं लक्षात ठेवा की एक दरवाजा मुख्य दरवाजा तर मुख्य दरवाज्यातून किल्ल्यात प्रवेश भेटतो आणि एक असतो उपदरवाजा जिथं की कि त्या किल्ल्यातील वास्तूंच्या वास्तूंमध्ये आपल्याला प्रवेश भेटतो तर किल्ल्यात प्रवेश करण्यासाठी ठेवले ते मुख्य प्रवेशद्वाराशी असलेला दरवाजा सोडला तर बाकीच्या दरवाज्यांना आपण उपदरवाजे म्हणतो जेव्हा तुम्ही लोहगडच्या शेवटच्या दरवाज्याकडून पलीकडे गेल्यावर एक नागमोडी वाट वाटेने जात तिच्या टोकाच्या खालच्या बाजूला आणि एक दरवाजा आणि त्या पुढचा आणखी खालचा बुडजांनी वेलेला दरवाजा तुम्हाला दिसेल सिंहगडचा पुणे दरवाजा कल्याण दरवाजा असे तुम्हाला उपदरवाजे भेटतील मित्रांनो तर हे झाले गेट्स आणि आपले सब गेट्स त्याच्यानंतर अमिनेशन वेअर हाऊस ज्याला म्हणतात की आपण दारूची कोठाडे तर ह्या दरवाजांमध्ये अजून एक राहिलं मित्रांनो एक दिंडी दरवाजा आहे त्याच्यानंतर एक चोर दरवाजा आहे तर चोर दरवाजा म्हणजे जेव्हा शत्रूचं आक्रमण व्हायचं याला गुप्त दरवाजा पण म्हणतात तर जेव्हा शत्रूचं आक्रमण व्हायचं तर शत्रूचं आक्रमण झाल्यावर राजा या गुप्त दरवाजाद्वारे चोर दरवाजाद्वारे मागून निघून जायचा दुसऱ्या गडावर जाण्यासाठी तर तो सब मध्ये येतो आणि जेव्हा राजा कोणतंही युद्ध जिंकायचा तेव्हा तो महादरवाज्यातून प्रवेश करायचा ज्या त्याच्या खाशा सवाऱ्या आहे त्या त्या महादरवाज्यातून प्रवेश करायचा तर गेट्स जे जो दरवाजा आहे महादरवाजा आहे त्याचा व्यास मोठा असतो आणि जे सब गेट्स आहे त्याचा व्यास कमी असतो जसं की आपण तटबंदी पाहिला की ज्या दुहेरी तटबंदी असतात त्याचा व्यास कमी असतो आणि ज्या जी फक्त एक सिंगल तटबंदी असते त्याचा व्यास मोठा असतो तर पुढे आहे अमनिक्षण वेअर म्हणजे दारूची कोठाडे दारूची कोठारे किल्ल्याच्या तटाच्या एका बाजूला असतात था। कोठाराच्या इमारतीच्या बांधकामात आणि प्रत्यक्ष इमारतीत लाकडाचा अंशही नसायचा सा। दारूच्या कोठारात बंदुकीच्या दारूने भरलेली मडकी त्याच्यानंतर बंदुकीच्या गोड्या नंतर तोफांचे गोळे आणि बाण साठवलेले हो राहायचे मित्रांनो तर दारूची कोठारे म्हणजे ह्या जनरली किल्ल्याच्या एका बाजूला ठेवायच्या मित्रांनो म्हणजे का ठेवायचे एका बाजूला आता तुम्ही जर का आता जर का आताची घटना पाहिली तर इज्रायल आणि पॅलेस्टाईन इस्रायल आणि पॅलेस्टाईन युद्ध सुरू आहे तुम्हाला माहीत असेल तर तो वेगळा <laughs> विषय पण तुम्हाला एक एक्झाम्पल देतो तर आता त्याच्यामध्ये इज्रायल गाजावर आक्रमण करत तर गाझाला इराण सपोर्ट करत आणि इराणला रशिया सपोर्ट करत तर ह्या ह्या इराणमध्ये ह्या इराणमध्ये रशियाचे ह्या इराणमध्ये रशियाचे बरेच त्यांचे म्हणजे संबंध आहे तर ह्या इराण आणि रशियाचे संबंध सिरियासोबत पण चांगले आहे तर इरिया इराणला सिरिया सिरियातून पण सीरिया सिरिया सॉरी सिरिया नाही लेबनॉन तर लेबनॉनमधून पण शस्त्रसाठा व्हायचा म्हणजे रशिया लेबनॉनला शस्त्रसाठा पुरवत आणि लेबनॉनद्वारे तो इराणला जाईल तर आ, हे जे मिलिटरी बेस आहे रशियाचे इराणमध्ये त्याच्यानंतर सिरियाच्या आजूबाजूला लेपनॉन जवळ तर तिथं इरा इस्रायलने हमला केला त्याच्यानंतर इराणमध्ये जे रशियाचे जे दारूगोळा आहे जो शस्त्र साठा आहे तिथं हमला केला त्याच्यामुळे काय झालं त्यांचं पूर्ण शस्त्र गाडच नष्ट झालं आणि आता त्यांच्याकडे सामग्रीच नाही युद्ध लढण्यासाठी तर त्या काळातील लोकांना पण हा पॉइंट माहीत होता जर का दारूची कोठाडे जर का धान्याच्या कोठाऱ्यांजवळ जामदार जामदाळ दाण्या पागा झाडू त्याच्यानंतर इतर जे आहेत त्या वास्तूंसोबत जर का त्याला पण ठेवलं तर जर का एखादा तोफेचा गोळा त्या दाडूच्या कोठाड्यात पडला तर सर्वात गडकोठा विध्वंस होईल सर्व गडकोठा तो जो स्फोट होईल सर्व गडकोठा त्याच्यात जमीन दोस्त होईल तर म्हणून तो जो दाडूचा जो शस्त्रसाठा आहे जी बारूद आहे त्याला बाजूला ठेवायचे मित्रांनो आणि त्याच्यात थोडासा पण लाकडाचा अंश राहायचा नाही कारण लाकूड हे ज्वलनशील आहे जर का चुकूनही लाकडाने युद्धाच्या वेळेस किंवा कोणता समारंभ किंवा जेव्हा किल्ल्यावर दिवे लावायचे तर चुकूनही त्या लाकडाने पेट घेतली तर तो गोळा हा डेंजर झोन मध्ये येतो मित्रांनो तर त्यामुळे त्या त्या लाकडाच्या ज्वलनशील पदार्थामुळे त्याला दाडूच्या कोठळ्यामध्ये ठेवायचे नाही तर दाळू जे दाळूचे कोठाड़े आहे त्याचे जे दरवाजे आहे ते पण लाकडी लाकडी नसायचे मित्रांनो हे पण तुम्हाला माहित पाहिजे तर तिथे बंदुकीचा गोडा ठेवायचे तोफांचे गोळे बाण तलवारी वगैरे हे सर्व आपण ठेवायचो त्याच्यात त्याच्यानंतर देवड्या देवड्या म्हणजे बुडजावळील किंवा दरवाजा ती अशा दोन्ही बाजूस असलेली पारेकड्यांची जागा चौकी सुवर्णदुर्गाच्या दरवाजापाशी अशा देवळ्या आहेत म्हणजे एखादा बुरुज आणि आता जसं की तुम्ही एका कंपनीच्या गेटावर जातात आणि तिथं तुम्हाला एक त्या सिक्युरिटीची एक पोस्ट दिसते एक त्यांना बसण्यासाठी एक लहानशी एक आ, एक चौकी दिसते तशी चौकी त्या काळात असायची बुर्जुराच्या बाजूला त्या चौकीलाच आपण देवड्या म्हणतो तर हे असे वेगवेगळे आहे तर तुम्ही जर का इमेज पाहिले तर ही जी इमेज दिसत असेल तुम्हाला ही झाली गुहा हा आहे तिकोना किल्ला हे आहे त्याच्यावरच पाण्याचं तळ त्या हौदे हा त्याच्यानंतर हि ही झाली दाडूची कोठार त्याच्यानंतर अं ही झाली बारव त्याच्यानंतर हा आहे देवगिरी किल्ला हा त्याच्यामधला खंडक आणि इथं इथं तुम्हाला दिसल एक तवा त्याच्यानंतर हे झाली बुरुच आणि त्याच्यानंतर हा झाला जामदार खाना तर हे असं हे असं एक स्ट्रक्चर आहे त्याच्यानंतर अ त्याच्यानंतर हे हे पण एक जामदारखाना आहे मित्रांनो तर हे असे एक आ, व, तुम्हाला स्ट्रक्चर दिसेल जस्ट तुमच्या म्हणजे माइंडमध्ये मा एक इमेज तयार झाली पाहिजे म्हणून मी हा इमेज तुम्हाला दाखव दाखवतो मित्रांनो तर इथपर्यंत समजलं असेल मित्रांनो अजून हा खूप मोठा विषय आहे तर आ, आता हे झाल्यानंतर आपण बघू तर आता आपण बघित बघणार आहोत टेम्पल्स समाधी आणि स्मारक